बेकायदेशीर फ्लेक्सबाजी प्रकरणी महापालिकेने उद्योजक पुनीत बालन यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला होता. पुनीत बालन यांना 3,20,00,000 दंड ठोठावण्यात आला होता. महापालिकेच्या या कारवाई विरोधात आता पुण्यातील गणेश मंडळे मैदानात उतरली आहेत. आज आम्ही सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, गणेश भक्त आहेत जे पुनीत बालन, ज्यांनी आम्हाला सर्वांना एक मदत केली आणि त्या मदतीकरता त्यांना अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेने शिक्षा द्यावी आणि त्यांच्यावरती दंड ठोठावावा याचा निषेध करण्याकरता व हा दंड माफ करण्याकरता करावा अशी विनंती करण्याकरता आम्ही शांततामय मार्गाने या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्याकरता सर्व गणेश मंडळाचे आम्ही सर्वजण पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत. आमची एकच मागणी आहे की जो जाहिरातदार असतील किंवा जो मंडळाच्या पाठीमागे खमक्यापणे उभा असेल अशांना आपण टार्गेट करून गणेश उत्सव संपल्यानंतर 5 दिवसांनी आपण नोटीस बजावता याच्यामागे कुठेतरी आपला वैयक्तिक द्वेष हा दिसून येतो प्रशासनाचा. याच्यामागे कोण आहे आपणही याचा शोध घ्यावा किंवा पालिके जो मंडळाच्या मागे उभा राहतो आणि जो मंडळांना मदत करतो अशा व्यक्तींच्या मागे यापूर्वी जरी आपण एखादा जाहिरातदार असेल किंवा एखादं होर्डिंग असेल तर त्या होर्डिंगच्या मालकाला तुम्ही त्याच्याबद्दल हे करत होते, परंतु ज्याची कंपनी असेल त्या कंपनीला कधी टार्गेट केलं जात नव्हतं. परंतु आहे रिच यांनी केवळ तर जाहिरातीचे जे जाहिरातदार आमचे पुनीत बालन ग्रुप ज्यांनी आम्हाला ऑक्सिरी ज्यांनी मदत केली होती त्यांच्यावरती वैयक्तिक द्वेषापोटी पुणे महापालिकेने या ठिकाणी दंड ठोठवलेला आहे. हा दंड ह्या पुढील काळामध्ये असेच जर आम्ही जर मंडळाचे कार्यकर्ते जर शांतपणे बसलो तर यापुढील काळामध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना फार आणखी त्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न यापुढील काळामध्ये प्रशासन करत. केवळ प्रशासनाने सांगितलं होतं की आम्ही उत्सवाच्या काळामध्ये कोणताही दंड आकारणार नाही. म्हणजे आता एखादा गणेश तुम्ही आता त्यामध्ये कायद्याची एक की गणेश उत्सवाच्या आधी लावले होते, पण गणेश उत्सवाच्या आधी सुरुवात होते, मंडप आमचा 1 महिना अगोदर पडतो, त्यावेळीच आमचं डेकोरेशन तयार होतं आणि त्यावेळीच लावलं, तर प्रशासनाने हे बारीक हे काढून कुठेतरी खिंडीत गाठण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे व या ठिकाणी दंड जो लावलेला आहे तो दंड माफ करावा. गणेश उत्सवाला फार मोठी परंपरा आहे, गेली शतकोत्तर परंपरा आहे, स्वातंत्र्यापूर्वीपासूनचा गणेश उत्सव आहे, जर सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी हा गणेश उत्सव केला होता आणि त्याच्यामुळे देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळण्यापासून आपल्याला सर्वांना मदत मिळाली होती. परंतु असा हा गणेश उत्सव कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. हा पुण्यातील गणेश उत्सव ना भारतामध्ये प्रसिद्ध तर विदेशामध्ये प्रसिद्ध याची ख्याती आहे आणि आपण ह्या 10 दिवसाकरता आम्हाला जर आम्हाला वेस्टेज धरण असेल आणि पुढील काळामध्ये आम्हाला जर असं दाबण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही गणेश भक्त आम्ही कुठेही हे सहन करणार नाही. या पुढील काळामध्ये जर हे दंड नाही माफ झालं तर आम्ही गणेश भक्त आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय असतो आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला बुद्धीच्या देवतांनी सांगितलेले की आपण शांतपणे मार्गाने हे सांगावं त्यामुळे आम्ही त्या गणेशाच्या बुद्धीलाच वंदन करून आम्ही गणपती बाप्पा मोरया म्हणतो आणि आम्ही प्रशासनाला हे करतो की बाबा या सर्व प्रशासनाला बुद्धी दे आणि आमच्या जो काही आमच्या जाहिरात पुनीतदादा बालन आहेत त्यांच्यावरती जो काही दंड लावलेला आहे तो दंड प्रशासनाने माफ करावा व ही दिलेली नोटीस ही परत घ्यावी अशी आम्ही विनंती करण्याकरता या महापालिकेमध्ये आलेलो आहोत. मला असं सांगतं की प्रशासनाने आत्ताचा हा विषय नाही आहे, हे 8-10 वर्ष वेगवेगळे नियम वेगवेगळे कायदे करून हा गणपतीसोबत दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची दरवर्षी वेगवेगळी मीटिंग होतात, आयुक्तांबरोबर होते, संपूर्ण कॉर्पोरेशन सभागृहात होते, पोलीस आयुक्तालयात होते, त्यावेळेस विषय होतो की आम्ही संपूर्ण सगळी मंडळं प्रशासनाला प्रत्येक वेळी त्यांच्या नियमाला त्यांच्या अटीला आम्ही मान्य करून सहकार्य करून हा गणपतीचा साजरा करतो. गणपतीचा आजचा एका हा 130 वर्षाची जुनी परंपरा आहे. लोकमान्यांनी हा स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू केला आणि ते जनसामान्यात रुजवला. हा पुण्याचा हा महागणेशोत्सव जगभर प्रसिद्ध झाला. आज एक मोठं टुरिझम इथं निर्माण झालेलं आहे, कोणता नाव लौकिक वाढलेलं आहे. अशा उत्सवाला गालबोट लावण्याचं काम ह्यावेळेस आयुक्तांनी केलेलं आहे. ते म्हणतात नजर चुकीन झालं, मला नियम का पत्रकारलं माहीत नाही, सगळं मान्य आहे, पण सगळे कायदे कानून सगळ्या अटी शर्ती हा आमचा गणपती उत्सव कार्यकर्ता पाळतो मानतो तरी त्याला वर्गणी मागता येत नाही, त्याला दमदाटी कर म्हणजे हक्कानी थोडं आपल्या लोकांना हक्कांनी जरी बोललं की अरे वर्गणी जास्त वाढून देते ती गुन्हा खंडणी दाखल केली जाते. हे असताना काही प्रायोजक पुण्यातले काही उद्योजक हे स्वयंप्रेरणेने किंवा एक गणपती उत्सवाचा भक्त म्हणून जर का ते इतर लोकांना गणपती मंडळा मदत करत असतील ह्याच वागव काय, पण त्यांच्या तुम्ही आकसानी कारवाई का करताय. ही कारवाई आज करोना काळात संपूर्ण पुणे शहर पुणे जगभर जग बंद होतं ह्या काळातही ह्या पुनीत बालन ग्रुपनी अनेक गणपती मंडळांना सहकार्य केलं, कुठे नाव सुद्धा नव्हता. असं असताना हा गणपतीचा पुण्याला गणपतीचा हा त्यांनी जिवंत ठेवला आहे
आमचं म्हणणं आहे की प्रशासन कुठेतरी किंवा आयुक्त हे स्वयंप्रेरणेने काहीतरी दूषित कारणाने ही कारवाई करत आहेत, ती त्यांनी त्वरित माग घ्यावी, त्यांचे त्यांनी नियम अटी तपासून न घ्याव्यात. आमच्या लोकांकडे जी आर आहे की धार्मिक उत्सवात कुठल्याही ह्या ह्याला दृष्टीने स्वयंप्रेरणा घ्या. आज पुणे शहरात कित्येक फ्लेक्स आणि होर्डिंग आहेत, राजकीय लोकांचे आहेत, आमच्या लोकांचे आहेत, त्यावर कारवाई होते का नाही? मग बेसिक गणपती उत्सवाचा कार्यकर्ता किंवा त्या उत्सवाच्या संबंधित कार्यकर्त्यांवरती किंवा प्राजीव तुम्ही का कारवाई करताय, हीच आमचं मागणं आहे की त्वरित त्यांनी माग घ्यावं ही विनंती आहे.